परफेक्ट आपण बाहेरून आणतो तशी आईस्क्रीम कशी बनवायची त्याची प्रीमिक्स पावडर आपण आज बनवणार आहोत परफेक्ट मेजरमेंट सकट हे प्रीमिक्स आहे त्याचबरोबर यामध्ये कुठल्या वेगळ्या पावडर वापरतात त्याचमागचं रिझन काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि ते प्रिमिक्स वापरून त्यापासून आईस्क्रीम्स कशा बनवायच्या किंवा बेस कसा बनवायचा हेही या व्हिडिओमध्ये आणि इथे एक्स खूप मी तुम्हाला दाखवते म्हणजे हे आईस्क्रीम प्रेमिक्स वापरूनच हे आईस्क्रीम आपण बनवलेलं आहे भन्नाट दिसतं त्याचं प्रेमिक्स वापरून आईस्क्रीमचा बेस आणि त्याचबरोबर पुढच्या एपिसोड पण ते चा चा चार प्रकारच्या आईस्क्रीम कशा बनवायच्या ते आपण बघणार चला पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आईस्क्रीम प्रिमिक्स कसं बनवायचं ते बघतो म्हणजे आईस्क्रीमची प्रिमिक्स पावडर कशी बनवायची उन्हाळ्याचे दिवस आहेत आईस्क्रीम आपण घरी बनवतो खायलाही आवडते जर त्याचा बेस तयार असेल तर कॅबाते आणि हे आईस्क्रीमचा बेस तुम्ही या पद्धतीने बनवला तर परफेक्ट आपल्याला जशी बाहेर आईस्क्रीम मिळते तशीच बनते आणि अगदी सोपी प्रोसेस आहे ही आईस्क्रीमचा बेस बनवायची सगळ्यात आधी ना इथे मी अर्धा कप आणि थोडीशी वर एक दोन चमचे जास्त पिठी साखर घेतलेली आहे आयसिंग शुगर घेतली आहे घरी तुम्ही दळून साखर घेतली तरी चालेल यामध्ये आपण घालतो आहे पाव कप मिल्क पावडर पाव कप कॉर्नफ्लॉर हे मेजरमेंट्स अत्यंत गरजेचे आहेत आणि दोन महत्त्वाचे घटक जे कुठलंही आईस्क्रीम बनवताना उपयोगी पडतात किंवा आवश्यक आहेत ते इथे मी पाव कप जी एम एस पावडर घेतलेली आहे जी एम एस पावडर बेकरीचे जे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतात किंवा आजकाल किराणा मालाच्या दुकानातही मिळते ऑनलाईनही ऑर्डर करू शकता तर जी एम एस पावडरमुळे काय होतं ना इमल्सिफिकेशन होतं आणि त्याला जरा थिकनेस येतो त्या प्रॉडक्टला म्हणजे तुम्ही आईस्क्रीम बनवलं तर त्याला जो दाटसरपणा आहे तो या जी एम एस पावडरमुळे येतो सो पाव कप यामध्ये आपण घालूयात जी एम एस पावडर आणि एक चमचा सीएमसी पावडर सीएमसी पावडरमुळे काय होतं आईस्क्रीम बनवताना आईस्क्रीम बनवून झाल्यावर त्यामध्ये जे आईस क्रिस्टल्स जमा होतात ते आईस क्रिस्टल्स टाळण्यासाठी हे सी एम सी पावडर आपण इथे वापरतो तर या दोनही पावडर तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये आरामशीर मिळतील आता हे सगळे जिन्नस फक्त आपण मिक्स करूयात आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकसारखे मिक्स करून झाले की एक बाउल घ्यायचा गाळणी घ्यायची आणि हे चाळून घ्यायचे जेणेकरून मिल्क पावडर किंवा या ज्या पावडर आपण यामध्ये घातलेले आहेत पिठी साखर आहे त्यामध्ये जर काही गुठळ्या असतील लम्स असतील तर ते निघून जाते सो हे तुम्ही बघू शकाल इथे पिठी पिठीसाखरेच्या बऱ्यापैकी गुठळ्या आहेत त्याकरता हे असं छान चाळून घेणं गरजेचं आहे आणि हे प्रेमिक्स आता आईस्क्रीम प्रेमिक्स आपलं बनवून तयार आहे परफेक्ट तुम्ही बघू शकाल आता हे वापरून आईस्क्रीम बनवण्यासाठी बेस कसा बनवायचा ते बघूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा दुधाला ना इथे खूप छान उकळी आली आहे तुम्ही बघू शकाल आता काय करायचं आपलं प्रीमिक्स बनवून तयार आहे दूध उकळायला ठेवायच्या आधी यातलं अर्धा कप दूधही आपण बाजूला काढलेलं आहे आता मदे। मदे हे अर्धा कप आईस्क्रीम प्रीमिक्स घ्यायचं एका बाऊलमध्ये यामध्ये घालूयात हे दूध थंड दूध आहे गरम दूध घालायचं नाही कारण कॉर्नफ्लॉर आहे कॉर्नफ्लॉरमध्ये जर तुम्ही गरम दूध घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात आता हे छान यातलं आहे ना छान असं मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण घ्यायचं आणि इथे जे दूध आपण गरम करायला ठेवलं होतं या दुधामध्ये हे प्रीमिक्स घालूयात आणि हे पटकन आहे ना ढळून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि हे हलकंसं थंड झालं रूम टेम्परेचरला आलं की काय करायचं बघूयात हा आईस्क्रीमचा बेस व्यवस्थित थंड झालेला आहे आता पुढची स्टेप एक प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा एखाद्या बाऊलमध्ये किंवा खोलगट पातेलामध्ये हा बेस काढून घ्यायचा आणि डीप फ्रीजरमध्ये हा बेस आहे ना सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा एक सहा तास फक्त डीप फ्रीजरमध्ये सेट करायचा सहा तासापेक्षा जास्त नाही करायचा आता हा मी सेट करून घेते पण हा बेस सेट झाल्यानंतर पुढे काय स्टेप करायच्या पुढे काय प्रोसेस करायच्या या तुम्हाला सगळ्या पुढच्या एपिसोडमध्ये मी दाखवणार आहेत म्हणजे हा आता बेस तयार झाला आहे पण हे आईस्क्रीममध्ये कसा बेस वापरायचा तर चार प्रकारचे आईस्क्रीम आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तेव्हा ते हा बेस वापरणार आहोत सेट झालेला लिंक खाली देते मी पुढच्या एपिसोडची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एपिसोड लाईव्ह झाल्यानंतर लगेच नाही देता येणार so, सो सेट करून घेते आणि पुढच्या एपिसोडला हे सगळं बदललेलं असेल सेट बदललेलं असेल आईस्क्रीमचं बेसचं माइट बी बाउल बदललेलं असेल पण हा बेस वापरून कसं आईस्क्रीम बनवायचं चा? चार वेगवेगळ्या प्रकारचे पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव